सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परमात्मा एक आठवण बाबाची या मंचावर। तर आजचा आपला विषय आहे परमात्मा एक म्हणजे काय। चला तर मग जाणून घेऊया परमात्मा एक म्हणजे नेमकं। तर मंडळी, परमात्मा हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे, एक म्हणजे परम आणि दुसरा म्हणजे आत्मा। परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आणि आत्मा म्हणजे जो प्रत्येक सजीवाचा करतो, ज्यामुळे सर्व सजीव जिवंत आहे। सर्व सृष्टीवरील जीवजंतू, प्राणी, वनस्पती व सजीव मिळून बनलेला जीवात्मा म्हणजेच परमात्मा। त्यामध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान घटक आहे। मानवाला सर्व पारखण्याची, विचार करण्याची सद्बुद्धी आहे। पण म्हणतात ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। मग खरं आहे ना, मानवरूपी असताना देहाने जे जे काही केले, मग ते सत्कर्म असो की दुष्कर्म, सर्वांचे फळ त्या आत्म्याला भोगावेच लागते। महान त्यागी अर्जुन देवजी अशाच एका परमेश्वराच्या शोधात होते, जे सर्व मानव समाजाचे सर्व प्रकारचे दुःख दूर करू शकेल। तेव्हा परमेश्वराने आकारात येऊन बाबांना मार्गदर्शन केले व म्हणाले की हे सेवक, तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मी 24 घंटे तेरे पास है, जिस पर दूर हो जाऊँगा तेरा शरीर मृत हो जाएगा। तेव्हा महानतेही बाबा जमदेवजींनी विचार केला की अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे मी जिवंत आहे। तेव्हा त्यांना आठवले की ती दुसरी कोणतीही गोष्ट नसून एक आत्मा आहात। आत्मा शरीरातून निघून गेल्यावर मानव मृत होतो। आत्मा हा अमर असून परमेश्वराचा अंश आहे व संपूर्ण प्राण्यांचा आत्मा मिळून परमात्मा होतो। जो आत्मा बाबांजवळ आहे तोच आत्मा दुसऱ्यांजवळ आहे, म्हणजेच सर्व मानव समान आहे। आपला आत्मा आणि दुसऱ्यांचा आत्मा एक आहे, म्हणजेच परमात्मा एक आहे। परमात्मा ही एक व्यक्ती नसून चैतन्य शक्ती आहे। म्हणून बाबांनी परमेश्वराला परमात्मा एक मानले, त्यामुळे बाबांनी कुणालाही आपले पाय पडू दिले नाही। कारण एका आत्मासमोर दुसरा आत्मा झुकणे हा त्या आत्म्याचा अनादर असतो। अशा प्रकारे महान त्यागी बाबा जमदेवजींनी परमात्मा एक मार्गाचे महत्त्व समजून सांगितले व परमात्मा एक म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगितलं। नमस्कार। अगर वीडियो पसंद आए तो लाइक और शेयर जरूर कीजिए।